विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उंदीर दगडाचा असेल तर सर्व लोक त्याची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर मात्र त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक जण त्यांची पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. माणसांना दगडाबद्दल इतकं प्रेम का आणि जीवनापासून इतका द्वेष का? लोक विचार करतात मृत लोकांना खांदा देणं म्हणजे पुण्याचं काम आहे, मग जिवंत माणसांना मदत करणं हे जर आपण पुण्य समजलो तर आयुष्य किती खुशहाल होईल ना. युधिष्ठिराने एक सत्य सांगितलं होतं, मरायचं सर्वांनाच आहे, परंतु मरावसं कोणालाच वाटत नाही. आजची परिस्थिती तर फारच गंभीर आहे. अन्न सर्वांना हवंय, पण शेती कराविषयी कोणालाच वाटत नाही. पाणी सर्वांना हवंय, पण पाणी वाचवावं असं कोणालाच वाटत नाही. सावली सर्वांनाच हवी आहे, पण झाडे लावावीत असं कोणालाच वाटत नाही. सून सर्वांनाच हवी आहे, पण मुलगी व्हावी असं कोणालाच वाटत नाही. विचार करायला लावणारे प्रश्न आहेत हे सगळे. म्हणूनच प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं, आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं तू जग अजून, मी येईन नंतर. विश्वास इतरांवर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील, आणि प्रेम इतरांवर इतकं करा की त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहील. चांगलं कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणं म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणी मिळालेला स्वर्गच असतो. हे विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.